जळगावमधल्या कार्यक्रमात अजित पवारांनी विद्यार्थिनीला मिश्किल उत्तर दिलं आहे. विद्यार्थिनीने एक शैक्षणिक प्रश्न केलेला ज्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मिश्किल उत्तर दिलं. माझे नाव गायत्री कैलास पाटील. मी पदवी तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी आहे. तर खानदेश ही साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे आणि या भूमीवर आदिवासी लोकसंस्कृती व साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यावर अधिकाधिक संशोधन करण्याकरिता शासनाकडून महानायक बिरसा मुंडा अध्ययन व संशोधन केंद्र प्रताप महाविद्यालय स्थापन व्हावे अशी आमची छोटीशी मागणी आहे आणि ती आपण लवकरच पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. बर तुझी खात्री मी जी नोंद घेतलेली आहे. तू काही वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली वगैरे येते का ग? कारण आम्ही कॉलेजला वगैरे असताना जे असं बोलायचे ते नक्की वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिले दुसरे असायचे. आम्हालाही लाज वाटायची. आम्ही हात उभं राहिलो की आमचे हातपाय थरथर थरथर कापायचे. आणि इतके सुंदरपणे नाही अगं तुझं मला कौतुकच आहे. तू म्हणती तशा प्रकारची सोय जर राज्यामध्ये कुठं नसेल आणि ती सुरू केल्यानंतर पुढच्या पिढीला तुम्हाला फायदा होत असेल तर आपण जरूर त्याचा सकारात्मक विचार करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.